थर्मल पावर प्लांट वी हैव सीन दैट थर्मल एनर्जी जनरेट फ्रॉम कोल एंड न्यूक्लियर फ्यूल कैन बी यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आता थर्मल एनर्जी जनरेट होते ते एकतर कोल किंवा न्यूक्लियर फ्यूल यापासून तयार होते आणि त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. थर्मल एनर्जी कॅन ऑल्सो बी जनरेट फ्रॉम सोलार रेडिएशन अँड कॅन बी यूज्ड फॉर इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. आणि त्याच पद्धतीनं थर्मल एनर्जीसुद्धा थर्मल एनर्जी आहे ती सोलार रेडिएशनपासूनसुद्धा जनरेट करता येते. म्हणजे फक्त कोल आणि न्यूक्लिअर फ्यूल आहे का? नाही, तर सोलार रेडिएशन ही सुद्धा थर्मल एनर्जी जनरेट करू शकते आणि त्यापासून आपण इलेक्ट्रिसिटीची प्रोडक्शन करू शकतो. डिफरंट स्टेजेस इन सच सोलार थर्मल पॉवर प्लांट आर शोन इन फिगर 5.29. आता जे डिफरंट स्टेजेस आहेत सोलार थर्मल पॉवर प्लांट संदर्भात, त्यामध्ये पहिल्यांदा काय होणार, कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाईट. म्हणजे सनलाईट जे आहे ते कलेक्ट करण्यासाठी एक कॉन्सन्ट्रेटर असणार. कॉन्सन्ट्रेटरचा अर्थ काय की ते सर्व प्रकारचे सनलाईट येणे त्यांना एकत्रित करणार, तो कॉन्सन्ट्रेट करणार. सेकंड स्टेप जर पाहिले आपण तर एक ॲब्झॉर्वर असतो फॉर ॲब्झॉर्विंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाईट. म्हणजे जे कॉन्सन्ट्रेट केलेले सनलाईट्स आहेत तर त्यांना शोषून घेण्यासाठी एक सबस्टन्स लागेल. तर जोही घटक कॉन्सन्ट्रेटेड केलेल्या सनलाईटला ॲब्झॉर्व करेल त्याला काय म्हणू आपण, ॲब्झॉर्वर. आता हे जे ॲब्झॉर्वर आहेत तर हे जे टर्बाईनला काय प्रोव्हाइड करतात, स्टीम. म्हणजे स्टीमच्या साह्याने टर्बाईन काय होतील, रोटेट. आणि टर्बाईन जनरेटरला अटॅच असतात, सो डेफिनेटली इलेक्ट्रिक जनरेटर ही कशाची निर्मिती करतील, इलेक्ट्रिकल एनर्जीचं. तो अशा पद्धतीचा फ्लो चार्ट आहे. As shown in figure 5.30, many reflectors reflect and concentrate solar radiation on absorbers. आता या फिगरमध्ये एक रिफ्लेक्टर दाखवलेलं आहे. आता या रिफ्लेक्टरचं कार्य काय ॲक्च्युअल, तर रिफ्लेक्टर जे आहे हे सोलार रेडिएशनला रिफ्लेक्ट पण करतात आणि कॉन्सन्ट्रेट पण करतात. आता हे कॉन्सन्ट्रेट कशावर करतात, ॲब्झॉर्वरवर. जसं की आता या फिगरमध्ये जर पाहिलं तर इथं ॲब्झॉर्वर आहे बघ, आणि खालचा पत्रा हा काय आहे, रिफ्लेक्टर. तर सनलाईट रिफ्लेक्ट करणार आणि हे रिफ्लेक्ट केलेले सनलाईट पुन्हा हवेमध्ये जाणार आहे का, नाही. तर त्याला कोण ॲब्झॉर्व करेल, ॲब्झॉर्वर. म्हणजे या ठिकाणी हॉट वॉटरचा जो आहे तो फ्लो स्ट्रीम आपल्याला दिसेल. आता जे वॉटर थंड होतं ॲब्झॉर्वरला काय मिळाली, हीट मिळाली. हीटमुळं जे थंड पाणी आहे ते काय झालं या ठिकाणी, हॉट झालं. हॉट झाल्यानंतर डेफिनेटली त्याच्यापासून काय तयार होते, स्टीम. आणि ही स्टीम टर्बाईनला काय केल्या जाते, प्रोव्हाइड केल्या जाते. म्हणजे याचा अर्थ सूर्यापासून सोलार एनर्जी जी आहे तर त्यामध्ये रिफ्लेक्टर हा रिफ्लेक्ट करेल, ॲब्झॉर्वर ॲब्झॉर्व करेल, वॉटरचं रूपांतर तो कशामध्ये करेल, स्टीममध्ये करेल. ओके, त्यानंतर their solar energy is converted into heat energy. Using this heat energy, steam is generated to drive the turbine and generator. So, solar energy चं रूपांतर अगोदर हीट एनर्जीमध्ये होतं आणि त्यानंतर हीट एनर्जी जी आहे ही त्या हीटच्या साह्याने जी स्टीम आहे ही स्टीम कोणाला ड्राईव्ह करते, टर्बाईनला. आणि टर्बाईन एकदा का ड्राईव्ह झालं तर जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आता स्कीमॅटिक ऑफ सोलार थर्मल पॉवर प्लांटची फिगर दाखवली या ठिकाणी. तर इथं सोलार पॅनल्स आहेत, सोलार पॅनल जे आहेत सोलार एनर्जीला ॲब्झॉर्व करतील. त्यानंतर ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर इथं एक जनरेटर दाखवलेला आहे, त्यानंतर कूलिंग टावर, कंडेन्सर, टर्बाईन. सो अगोदर काय होईल, सोलार एनर्जी जी आहे तर सोलार पॅनल त्याला सोलार एनर्जी जी आहे तर त्याला ॲब्झॉर्व करतील, हीट जनरेट होईल. हीट हे कोणाला भेटेल, स्टीमला. स्टीम कोणाला ड्राईव्ह करतील, टर्बाईनला. टर्बाईन कशाला अटॅच आहे, जनरेटरला. आणि जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतील. ओके, आणि फायनली जे कंडेन्सर आहेत तर हे कंडेन्सर पुन्हा एकदा वॉटर रिसायकलिंगमध्ये यूज केलं जाईल की पंपच्या साह्यानं, इथं दाखवलेलं आपल्याला. आता
काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला. एनर्जी सोर्स यूज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इन द वर्ल्ड. आता वर्ल्डमध्ये आणि इंडियामध्ये किती पर्सेंट कोणत्या सोर्सवर इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते? आता कोल, दगडी कोळशापासून जगामध्ये किती वीज तयार केली जाते? 41% आणि भारतामध्ये 60%. म्हणजे वर्ल्डच्या तुलनेमध्ये 19% जास्त वीज आहे ना सरासरी आपल्याकडे भारत देशामध्ये जास्त. म्हणजे याचा अर्थ प्रदूषणसुद्धा जास्त आहे आपल्याकडे, एअर पोल्युशन. त्यानंतर नॅचरल गॅस वर्ल्डमध्ये 22% आहे, इंडियामध्ये फार कमी आहे, फक्त 8% आपण नॅचरल गॅसपासून, म्हणजे नॅचरल गॅसपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे पॉवर स्टेशन आपल्याकडे कमी आहेत समजा. त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जर पाहिलं आपण तर वर्ल्डमध्ये किती पर्सेंट आहे? 16 आणि भारतामध्ये फक्त 14. त्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी, प्लुटोनियम, युरेनियम याच्यापासून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते वर्ल्डमध्ये 11% आहे, इंडियामध्ये फक्त 2% वीज तयार केली जाते. त्यानंतर जे पेट्रोलियम पदार्थ आहे त्यापासून वर्ल्डमध्ये 4% वीज तयार केली जाते, भारतामध्ये फक्त 0.3%. आणि जे रिन्युएबल सोर्स आहे जसं की वाईंड एनर्जी, सोलार एनर्जी, ही वर्ल्डमध्ये 6% आहे, पण यामध्ये भारत फार पुढं आहे. किती आहे? 15.7. म्हणजे कोलमध्ये जरी आपलं प्रमाण जास्त असेल मात्र रिन्युएबल सोर्समध्ये सुद्धा आपलं पर्सेंटेज खूप जास्त आहे जगाच्या तुलनेमध्ये, है ना सरासरीपेक्षा. म्हणजे याचा अर्थ फ्युचरसाठी, फ्युचरमध्ये कोलचं प्रमाण जितकं आपण कमी करू आणि रिन्युएबल सोर्स जितके जास्त वापरू तितकं आपलं भारताचं प्रोग्रेस लेवल तितकं वाढेल. बरोबर.